के बोला बा एक बाई नी खापरीन बोला काय दादा जाती दुकान येते जाती दुकान येते कपड़ा कहीं भी जाप थी कहीं बाबा ले मधेश बाबा ले बाबा भी ले बक हाँ बाबा ले बाउडी न्यू सो हाय गाइस तुम्ही कसे आहात सर्व म्हणजे ना तर माझ्या रात मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे इथे मले बघा तुमच्या हक्काचा अग्री कोण आहे ते क बाबाला तर नाही आणला फुलगुच्छा मां हां मां बाबाला आणले मध्येच बाबाला बाबा भी आले बघ हां बाबा रे बावडी निवर फुल क करते या चालवली ती तुला येणी करायला असा का मां बघा गाइस व आता यांनी आता पुसे फुला पण वेज जातील तर आई संगते वेणी बनवता आईचा पण बरोबर काही वस्तू आलेली फुकट गेली नाही पाहिजे बरोबर नाही सो आता बघा आई वेणी बनवणार आहे आता यांची सर्व फुलांची आणि जो तो इचा ते मी अंगल सकाळी अंगोल केली तर माझी इथं डाग आहे कसला तरी म्हणजे तो साबण मला सूट नाही झाला तो एवढेच भागत मी असं बघ चोरला साबण जास्त असं रगडला डाग झाले तर घसले सगळे नंतर हा काय केले काय केले असं काय बोलायचं काहीच नाही बाबा असा तो मी सांगोल करायला गेलेलो म्हणून तो असा डाग आलेला आहे बाकी काही विषय नाही तो मी असा रात्री म्हणजे तो क्रीम लावलेला तो क्रीम असं रगडला न ती असं जास्त रगडला मग घसला माझ्या अशी तो जलजल झाला ना काला पडला तिथं त्यामुळे तसं झालं बाकी काही नाही सो गाईज बघा इथं बाबा आणि आईची भांगर झालेली आहे म्हणजे बाबा अवकाळी तर नेते मग तुला नेते चालत जाते अशी बोलते जास्त बाबा म्हणजे बघत जाऊ का झाले ना आता बरोबर होली आता मधी ती गाडी बघ ठोकली ती आई पडली ती नाही वाया अंदर पाठव चालू तवा गाडीवाल्यांनी टेम्पोल्यांनी मला धक्का दिला ना आता गाडी तुमचे कवच बसणारच नाही दररोज गाडी उभेते या ब नुसती भाषा बचा या बसणार नाही ना बसणार बसते तर बरोबर फुलगुच्छ मला का इथे आईला आई मध्ये जाम भारी काम करते होती आई रवींच्या पोरी सो गाईज बघा आई भारी आईचा डायलॉग काही खपत नाही नुसतं बाबा ना हा बाबा डायलॉग नुसती डायलॉग मिळते हा डायलॉगच मार तू सकाळची बाई येण्याकरते कशा तू एक बाईनी खापरीन बोला काय दादा जाते दुकानावर येते जाते दुकानावर येते ते घेऊन ते काही खापरी म्हणजे जोकचा तर समजला नाही सामनी माझी खोटी गोष्ट नाही बाबा काम करतो त्या पोरीचं ना काका आमच्या होते नवेस मध्ये खापरीन बोला करायला घेतले चार साल एवढी दुकानावर गेली रिंगते तिरटक तिरटते डायलॉग जाम भारी होते आईचं एवढं होते आम्ही त्याच लावतो टाइम पास लावून दे रवींच्या पोरी बची सारी जाम कालो का उलटून दिसेल ना हा जाम भारी दिसत होते आई करते जाम भारते आली बरं करा दिसत आई होते जाम भारी काम करते होते आली आई म्हणते फांबला होते निर्मलबाई फांबला आहेत निर्मलबाई सो गुड मॉर्निंग गाईज सो गाईज आज आहे महाशिवरात्री सो तुम्हाला गाईज सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज भरपूर जणांचा उपवास असेल कारण की शिवशंकर भोळे देवांना तुम्ही सर्वांना खूप मानता मी तर खूप मानतो म्हणून आज माझा पूर्ण दिवस उपवास आहे असं पण माझा सोमवारी उपवासच असतो हा मम्मी असं पण माझा सोमवारी उपवासच असतो स्वतः आम्ही मम्मी आणि पप्पा आणि भाऊ गेलेला आज भावालेला दर्शन घ्यायला स्वतः बापी दरवर्षी मीच जातो पण यावर्षी भाऊला पाठवला मी कारण की संध्याकाळी आम्ही 6 वाजता शहापूरला जाणार होतो दर्शनाला तर तुम्हाला आय थिंक सो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये तो दर्शन बघायला भेटणार आहे आम्ही जाणार तेव्हा सो आता बघा मम्मीने आज उपवासचं निमित्त आपल्याला बनवलेले वांगी सो गाईज बघा मम्मीनी वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा गावती बघा
मस्त गोल गोल लगते है। दूसरा मम्मी ने पप्पा ने कलिंगर हल्ले का हाँ हल्ले ना गाई मैं सगली जन अचारत सगला बदल लगे अच्छा चेंज आला इतने केस मैं पहले अभी मोटी देवत अभी वरती कमी देवत कवचित फंक्शन आला ना तो केस अभी आता कस सगला डायरेक्ट चेंज चेंज ना मम्मी लाइफ में कुछ तो चेंज होना चाहिए लाइफ में कुछ तो चेंज आऊ सद्या जास्त काही जेवू नको जास्त खात नाही बघा मम्मी कलिंगड इथं आहे एक कलिंगड कापलेलं आहे खरं मग इथे एक कलिंगड तिथे एक कलिंगड हॉल मध्ये कलिंगड कलिंगड तरी कौरण गाईज बघा आता शिंगा खाऊन घेतो मी आणि आम्हाला 6 वाजता निघत आहे थोडं एक झोपून काढून घेतो नाही तर काहीतरी दिवस लोटवा जातो हे चुकीचा बोललो हा विनय भाई उनेश भाई भेटला उनेश भाई कृपा रे सो गाइस बघा आता उपवास आहे ना म्हणून जर आईस्क्रीम खात घेतलेलं आहे मम्मी बोलते का मला मटका पण मम्मीला मटका भेटला नाही मम्मीला तर मी पण आईस्क्रीमच घेतलेली आता कसं उपवास असल्यावर ते कसं आईस्क्रीमच खातो मी जास्त करून आईस्क्रीम म्हणजे थोडा थोडा खातो उपवास असला तर कधीच उपवास आहे तर मम्मीला बोललो की उपवासाला आईस्क्रीम खातात का तर मम्मी बोलली बोलते उपवासाला आईस्क्रीम खातात बोलते तू पण खा तर मम्मी आता आलेलो आईस्क्रीम खाणारा आता मस्त पैकी हल्लू हल्लू एकदम एका एकदम हल्लू 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 चाललोय असं एक साईडला खायचा एक साईडला चालवायचा काही एकदम घाई नाही काही म्हणा आरामात जातो आता मम्मीला पण आईस्क्रीम घेतले खातो नाही आता तू जाता आता अख्खं विगलेलंच खायलाच लागेल आता ना भूक पण लागले सो चला आता जाऊया सो गाईज तुम्हाला मी बोलत होतो की आपल्याला मग दुसऱ्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे का आपण जाणार शहापूरला आणि आता बघूया ब करते बघते काय झालतीस चाललो काय तरी हो वर बघायला चालल्या काय चालले तू काय झाली मी चालल्या पाया पर राहतो मी काय सकाळी मी अजून पाया पर जेवण शहापूरला संध्याकाळचे पप्पांचे मित्र मित्र सगळं चाललं आम्ही सणाची मजा मला तर माहित बरोबर दिसत कपडे मग थांब ना मी घाईन घाईन निघले आहो जरा ओके लावतो लावतो हे आई काही बी जापते काही बा काही बी जापते परत बोल पोरी पोरी कया मी कणाला जाऊ पोरी बघायला जाऊ दर्शनाला जाऊ ना काही बी जापते आता मी तर दर्शनाला चालले काही बरं मार्केट भर मम्मी रातचे 8-9 मार्केट आण जाऊ बरोबर एकटी एकटी टाकून दिली तू काय दिली का सांग ना दंश हे सोनलं शेतना मॅगीला मग तुला काही वाटलं मला मॅगी आणायची फ्रेंच फ्राईज तू बरोबर बर्गर खाऊन आली बरोबर ना खाऊन आली तशाला मला नाही आणलं सो आता का उठला गंग्या उठले बघा वंगा यो अरे वंग्या चल येते का तू चल बुम जाऊ आपण असते लाजला लाजला बर लाजला चला टाटा सांग खाऊ घेऊन ये मला बोल शेतली अंकलला मी तवा मी खाते लागत माझा बर्गर थंडाव लावा ना सो चला गाईज आपण निघूया आणि आता बस आहे बघा इथं बसलेली आहेत ब काय करतेस मग तू नाही उपवास तिकडे सोडेन नाही जेवण ना आता भाऊ शॉप चालला आता हो काय नवरदेव बनून काही ना बी जापते ब तू म्हणजे तो आपल्या सारखेला इचराचा पिन्नी मग म्हणजे सुडबीट घालू असं तुझं म्हणणं हा ब काय ना बाबा काय हा क दीदीचा काय हा क गाईज बघा आता ब क बोलतो तर बैला क बोलू तुम्ही सांगा मला आता बैला क बोला हा बाबा हो ना क बोलावा तुला आता क बोलू मी तुला हा क बोलू त्याची मोज तू नवरा
आणि तो तसाच दिसते कवरा टाक चांगला दिसते कोऱ्या कोण तुझा कोण बघा सफेद कपडा घातल्यावर लगेच वेगळाच वाटते ना मस्त दिसते बघा गाईच मस्त दिसत मस्त दिसते मस्त बघ बाबा शिकवते ना शिक ना कशा तोराचा शिंगा नाही ना बाबाचा बाबाची कामा बाबाला जमतान बाबा बायकोची दया आली बघ हो बा बाबाला दया कवरी आली आवरी लांब धर जवळच्या मम्मी गेली आतमध्ये सांगतो बरती काम ब मम्मी मेकअप करते हुई आता मम्मी आई बघा घर जवळ ले तरी माहित ना आंब्याला मोर आले गाईज बघा आंब्याला मोर आले ना बघा आंबे इकडे गे बाबा इकडे बघा गाईज आंबे बघा कसे आलेले आहेत आंबवले म्हणजे मोठं आंबवले बरंच आंबवले आणि गाईज बघा इथे पप्पाया पण घरात पप्पाया बघा आई बघा दिसली का तुम्हाला दाखवतो गाईज बघा आई बघा आंबे आले बघा किती सो चला आता बघ चला येतो बघा टाटा चल टाटा कर टाटा बघ टाटा इकडे इकडे बाय 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 सो चला गाईज आजचा ब्लॉग मी तेच एंड करतो आय होप बघा वाला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करू शकता भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय.